आज आम्ही गोवा स्टेट सिटीजन फोरम यांच्या वतीन SBI एक मेमोरेंडम दिवपाक गेल्ले. मेमोरेंडम ह्या गजालीचेर आसा की सुप्रीम कोर्टान जी केस चालू आसा इलेक्ट्रल बॉन्डाची, ती केस खंय तरी बारीक माणसांकूय लागू पडटा. कित्याक SBI लागीं 34 कोटी अकाउंट होल्डर्स आसात आनी 34 कोटीचो अकाउंट होल्डर ही बँक दवरता, अकाउंट होल्डराचो स्टेटमेंट ही बँक दवरता जाल्यार सुप्रीम कोर्टाक हे कित्याक फटयतात की 22,000 एंट्रीज आसा तेंच्यो, फक्त 22,417 ते एंट्रीज दिवपाक तेंकां 140 दीस लागतात. म्हणजे 50 लोक जरी दवरीत जाल्यार सुद्दां 4 दिसांनी जातल्यो हें काम, पूण हे लोक हे सगळे करिनात. मागीर कित्याक करिनात तर आमकां खंय तरी दिसता की एक तर आमी मेमोरेंडम बरयल्या प्रमाणे एक तर हेंचे सॉफ्टवेअर पिड्ड्यार जाला, किंवा हेंचे ऑफिसर आहात ते फोटिंगपणां करतात खंय तरी, किंवा हेंची बँक खरीच टेन्शनान आसा. मागीर बँक खरीच टेन्शनान आहा हेंच्यांनी बेगीन सांगचें, लोकांक कळोवचें की बाबा आमची बँक पिड्ड्यार आसा, लोक तरी दुसऱ्या बँकेन पयशे घालतले काडून आपले. ते सांगतात आमची बँक 200 वर्सां पयलींची, पूण 200 वर्सांचे लोक हांगा उरोंक ना, लोक चेंज जाल्यात. म्हणून डाऊट दिसता की हांगा सेफ्टी आसा काय ना, लोकांच्या सेफ्टी खातीर आज हे दिवची गरज आसा. आज हेच आंदोलन पेडणे तालुक्यात 4 SBI ब्रांची आसात, 4 ब्रांचींनी असेच लोक वचून मेळून त्यांना दिली असतात रिप्रेझेंटेशन. ऑलरेडी इब्रामपूर दिला, बाकीचे दिवप चालू असा. म्हणून हे अख्ख्या गोव्याभरात लोकांनी लक्ष दवरचं SBI बँकेचेर, कित्याक तुमचे घामा कष्टाचे पैसे या बँकेन असतात. हे बँक जर 22,000 एंट्रीजचो डेटा देऊ शकना जाल्यार बँक कितें तरी गडबड असा, इतले आमकां दिसता. कॉर्डिनेटर गोवा सिटीजन, गोवा स्टेट सिटीजन फॉर्मांचे, आनी आमी आयज रिप्रेझेंटेशन दिल्ल्या कडेन आहा, मेमोरेंडम दिल्ल्या कडेन आहा स्टेट बँकाक पणजी ब्रांचाक. आनी टॅक्निकली कितें हांव पळयता, एडवोकेट सदानंद वांयगणकरान सांगलेले कडेन आहा. म्हजें एकूच म्हणणें, एक अवेरनेस कोत्ता आमी म्हज्या हितून, जे आमचे कॉमन मॅन अकाउंट होल्डर्स आहा तेणी वचोन आपणाचो अकाउंटान वो फिक्स्ड डिपॉजीट आहा कितें तर बॉन्ड्स घेतल्या हेचेर SBIचेर, तेणी वचोन आपणाची इन्क्वायरी करची आनी बाबा खरेंच सेफ आहा वो ना पळय ते, नाजाल्यार हीं जायतीं बँकां आनी जायत्यो फ्रॉजरी जाल्ले कडेन आहा. स्टेट बँक एक रॅपिडीट बँक म्हणून हें न्हू, पूण आतां इतलें हो काव हें जाल्ले कडेन आहा, इश्यू जाल्ले कडेन आहा, तर सदानंद सांगलेले कडेन आहा. ताकाच लागून ह्यो कॉमन पर्सनान आपणाचे बँकान वचोन इन्क्वायरी करची की आपणाचो अकाउंट अकाउंट सेफ आहा, अकाउंट आहा पळय ते पयशे सेफ आहा ना पळय ते, ना तर आपणाचे पयशे दुसऱ्या बँकान ट्रान्सफर करचे. दोतर तुम्ही म्हणलं पण आता इलेक्ट्रॉल बॉंडाचे, इलेक्ट्रॉल बॉंडाचे तर मिनिंग सांगू शकता? येस, इलेक्ट्रॉल बॉंड म्हणजे असे असतात की 1,000 ते 1 कोटी ह्या हेतून खंयची पार्टी, ज्याका कोणे पार्टी न्हू, खंयचोय बिझनेसवालो असो तो बॉंड घेऊ शकता. आम्ही जसे कुपन घेता खंयचे तसे ते कुपन असतात, ते कुपन घेवप असतात कोणी आणि ते मागीर खंयच्या पार्टीक ते दिवप, ते पार्टीक दिताना मागीर त्याचे नाव कळना कोणी दिले ते, म्हणजे खंयच्या लोकांनी त्याका सपोर्ट केला तो कळना, आणि असे ते दिवप असतात. आणि ते एकदा पार्टीक ते मेळ्ळे की पार्टीन ते विदीन 15 डेज ते एनकॅश करप असतात. आणि असे करून हेतूतलो जर 55% हो जो इन्कम येयल्लो समथींग 10,000 करोड्स हेतूतले सगळे एकाच पार्टीक केल्यात. थोडे जर असे केल्यात की थोडे पैसे असतात ते 15 दिसां उपरानूय एनकॅश केल्यात, म्हणजे कायदे मोडल्यात हेतून. थोडे पैसे असे केल्यात की एखादी कंपनी जर बुडटा जाल्यार त्या बुडलेल्या कंपनीक आपल्या वर्कर्सांक पैसे देऊ नका, तर तुम्ही फूल पेमेंट असं देऊ शकतात, इलेक्ट्रॉल बॉन्ड्स घेऊ शकतात. म्हणजे लोकांक हेतून त्रासानूय घातल्यात कामगारांक, असे हे बॉंडांनी केले असतात. हे सुप्रीम कोर्टाच्या फुड्यान सगळे येयला, पण आम्ही आता खंयचे केला, ह्यांच्यानी इतले सगळे केला, आम्ही आता लो हेचेर येतात की लोकांक हेतून किती टेन्शन आहात ते दाखोवपा खातीर आयचो हो इव्हेंट असलो. तुमकां दिसना हे पूण इलेक्ट्रॉल बॉन्ड्साचे जे हे दिना पळय ते फकत हे सगळे लोकांक गमतले म्हणून कितले खंयच्या पाटी कितले पैसे पावले पळय ते एकाच लागून तेणी लिपयला आसतले. येस बरोबर, एकाच लागून लिपयला, पूण हे कळोवकूच जाय, लोकांक कळोवंक जाय की आपूण ज्या लोकशाहीन रावता डेमोक्रसीन रावता ते खंयचे लोकांनी कितले पैसे दिला, खंयच्या पार्टीक कितलो पैसो मेळ्ळा. जर एकाद्र्याक जर भरपूर मेळ्ळ्यात आनी दुसऱ्यांक कितेंच मेळूंक ना जाल्यार दोघांचे इलेक्शन फ्री फेअर कशें जातले. ते फ्री फेअर इलेक्शन जायना, इलेक्शन कमिशनाक हे सगळो डेटा असूंक जाय. जर एकट्याकूच पैसो वयता जाल्यार बाकीचे फायट कशे करतले, आपले कँडिडेट सुद्दां उबे करपाक तेंचे कडेन पैसे नासतले, अशें जातले. म्हणजे लोकशाही हे डेंजर आसा आणि हे डेंजर करपाक SBI कारणीभूत आसात. आदली SBI न्हू, आताचे जे ऑफिसर आहात ते SBI त्रासान घालतात आणि आमची डेमोक्रसी डेंजरान हाडटात असे आमकां दिसतात.